नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 6,628 कोटीचा अर्थसंकल्प सादर. इंदोरीकर महाराजांना पिंपरी चिंचवड शहरात समर्थन, मोशीमध्ये कीर्तनाचे आयोजन. आणि धोरणात्मक निर्णय घेताना राजकारण करायचे नाही, अशोक चव्हाण यांचे वक्तव्य. आता बातम्या सविस्तराने. श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा मूळ 5,232 कोटी तर केंद्र सरकारचा पुरस्कृत योजनांसह 6,628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केलाय. सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 38वा अर्थसंकल्प आहे. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा तिसरा अर्थसंकल्प सादर केलाय. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर मी आज 19-20 सुधारित आणि 20-21 मूळ अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. 19-20 सुधारित अंदाजपत्रकाची रक्कम सुमारे 4,620 कोटी इतकी असून मूळ अंदाजपत्रक 5,232 कोटी रुपयाचं 2020-21 आज सादर केलेलं आहे. या बजेटमध्ये 4 प्रमुख बाबी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे शहरातल्या नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या सुरक्षेवरती भर देण्यात येत असून आंध्रभामा आसखेड धरणातनं पाणीपुरवठा योजनांची सुरुवात करण्यात येत आहे. रावेत बंधाऱ्यातून पाणी उचलणे आणि सेक्टर 23 येथील पाणीपुरवठ्यात त्याच्या ट्रीटमेंट कपॅसिटीमध्ये वाढ करणे ह्याच्यासाठी तरतूद करण्यात येत आहे. पर्यावरणीय संतुलित शहर बनवण्यासाठी नदी सुधार कार्यक्रम असेल, नद्यांचं पोल्युशन रोखण्यासाठी जी काही आवश्यक तरतूद आहे त्याचीच तरतूद या बजेटमध्ये करण्यात येत आहे. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आपण करतो आहोत ते म्हणजे वाहतूक व्यवस्था या शहराची सुधारण्यासाठी सुमारे 100 कोटी ई मोबिलिटीसाठी PMPML नवीन इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी याच्यामध्ये तरतूद ठेवतो आहोत. BRT प्रकल्प चांगले सक्षमरित्या चालवण्यासाठी सुमारे 250 कोटीची तरतूद आज PMPML या वर्षात ठेवण्यात आलेली आहे. हे करत असतानाच प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा अन्य गरिबांसाठीच्या या योजना असतील त्याच्यासाठी आपण पुरेशी तरतूद या बजेटमध्ये ठेवलेली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रावरती जर एकूण खर्च बघितला तर सुमारे संपूर्ण खर्चाच्या 11% इतका खर्च आज आपण आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रावरती आणि सुमारे 4.11% इतका खर्च शिक्षण क्षेत्रासाठी आज आपण तरतूद केलेली आहे. सर, पाणी कपात असो किंवा आपलं पाणी टॅक्स असो किंवा इतर टॅक्स असो यामध्ये काही बढोतरी केली आहे का किंवा काही टॅक्समध्ये बदलाव केले का? या वर्षीच्या कर प्रणालीमध्ये आपण कुठल्याही कराच्या टक्केवारीमध्ये कुठलाही बदल सुचवलेला नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारची करवाढ नाही. मात्र जे करयोग्य मूल्य आहे ह्याच्यामध्ये रॅशनलायझेशन निश्चितपणे प्रपोज केलेलं आहे. शहरामधील ज्या प्रॉपर्टीज ज्या अत्यंत जुन्या काळामध्ये स्थापन झालेल्या होत्या त्यांच्या करयोग्य मूल्य कधीच वाढलेलं नव्हतं, त्याचं रॅशनलायझेशन यावर्षी प्रस्तावित केलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून हबप इंदोरीकर महाराज यांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक स्तरातून त्यांना विरोध होत असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र त्यांना समर्थन दर्शवण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये शिवजयंतीनिमित्त हबप इंदोरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. त्यावेळी त्यांची जंगी स्वागत करून उपस्थित नागरिक वारकरी यांनी बैलगाडीमधून इंदोरीकर महाराज यांची मिरवणूक काढत कीर्तनस्थळी नेले. शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजांनी देखील सर्वांना नमस्कार केले. दरम्यान त्यांना होत असलेला विरोध पाहून काही दिवसांपूर्वी महाराजांनी कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर या वादाला काही तास होत नाहीत की शिक्षकांची उडवलेली खिल्लीचा व्हिडिओ व्हायरल होत होता. हे सर्व पाहता पिंपरी चिंचवड मधून हबप इंदोरीकर महाराज यांना आज पाठिंबा दर्शवत सोबत असल्याची भावना निर्माण करून दिली आहे. परंतु अजूनही इंदोरीकर महाराज यांच्यावर राजकीय स्तरातून टीका होताना पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वरीला भाग आहे, भागवताला स्कंद आहे आणि हरिपंथाला भाग आहे. गाठ्यामध्ये नाक प्रकरण आहे, वसुदेव प्रकरण आहे, दुकाला प्रकरण आहे, गवळण प्रकरण आहे, काला प्रकरण आहे, हे प्रकरण आहे. ज्ञानेश्वरीत भाग आहे, हे 3,500 आणि ज्ञानेश्वरीत अक्षर आहे 1,25,000. ज्ञानेश्वरीत अक्षर आहे 1,25,000, दृष्टांत आहे 3,500 आणि ओवे आहेत 9,033. हरिपाठात आपण 3 आणि सत्यगुरुला आहे 4.
काही अभंग नाटाचे आजचा कित्याला घेतलेला अभंग तुका बरायचा आहे कडवे चार आहेत आणि अभंग तत्व पाळायला सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा असा तो दोन चार दिवस तरी तुम्ही बंद ठेवा दी दोन तीन दिवस फार लोटंगण झाली ते इथून तुमच्या पर्यंत. खेड शिवापूरचा टोल नाका हा केंद्र शासनाचा आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन काही निर्णय घेतले आहेत. हा टोल नाका पुढे घेण्याची मागणी आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्याला राजकारण करायचे नसल्याचे यावेळी अशोक चव्हाण यांनी सांगितले. इंडियाकडे एनएचएआयकडे हा रस्ता आहे, केंद्र शासनाकडे हा रस्ता आहे आणि तो टोलवर आधारित त्याची फायनान्शियल क्लोजर झालेला आहे. आज तिथे जे काही चित्र दिसतंय त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी जिथली कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यामुळे प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिथे बैठका एक दोन वेळा घेतलेल्या आहेत. टोल नाका मागे शिफ्ट करा, पुढे शिफ्ट करा, पुढे गेला तर मग तो त्याच्या एक 7 किलोमीटरचा आमचा दुसरा टोल नाका आहे, ते करणं शक्य होणार नाही असाही विषय तिथे आलेला आहे. अलीकडे घेतला तर तिथे जे सोसायटीज आहे, लोक राहतात त्या ठिकाणी, तिथे नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा केवळ इथल्या पुरती प्रश्न मर्यादित नाही. पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या जयेश कासट याला खंडणीच्या गुन्ह्यात रविवारी अटक करण्यात आली आहे. डॉक्टर हेमंत अडसूळ यांना धमकावून 5 लाख लुबाडण्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील एका नामांकित डॉक्टर पितापुत्र यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मनोज अडसूळ याने दिली होती. अडसूळ याने 1,30,00,000 रुपयांची खंडणी देखील रासने यांच्याकडे मागितली होती. त्यानंतर 75,00,000 रासने यांनी अडसूळ याला दिले होते. डॉक्टरकडून घेतलेले पैसे अडसूळ याने आपल्या मार्फत परत द्यावेत यासाठी जयेश कासटने मनोज अडसूळ याचा भाऊ डॉक्टर हेमंत अडसूळ यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर हेमंत अडसूळ यांनी जयेश कासटला 5 लाख रुपये दिले, परंतु त्याने ते डॉक्टर दीपक रासने यांना परत न करता स्वतःकडेच ठेवले. या प्रकरणी कासट याच्या विरोधात डॉक्टर हेमंत अडसूळ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. महिलांवरील अत्याचाराबाबत ऐकले की मनस्ताप होतो. सातत्याने शिवाजी महाराजांची आठवण येते. त्यांच्या काळातील कायदे आता लागू केले पाहिजेत, त्याची आता काळाची गरज आहे, अशा शब्दात अभिनेते शरद पोंक्षे यांनी रोष व्यक्त केलाय. ते पिंपरी चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमात उपस्थित होते. शिवाजी महाराजांची आठवण येते. छत्रपतींनी जे कायदे लागू केले होते त्या पाटलाचा चौरंग केला होता, तसं आता ते सगळं करायची गरज आहे असं वाटतं मला. हैदराबादच्या धर्तीवरती एन्काउंटर वगैरे अशा गोष्टी, हा ते उत्तमच केलं ना, काय चुकीचं केलं मग? आता निर्भया हत्याकांडातले जे बलात्कार याच्यामध्ये त्यांना सोडा म्हणून आता सांगायला लागले, नाही का? त्यांची फाशीच रद्द करा म्हणून आता जोर यायला लागलाय. काय बोलणार अशा लोकांच्या समोर आपण? महाराष्ट्रात त्यापेक्षा ते मग केलं ते बरं केलं म्हणायचं ना. महाराष्ट्रात ती केस बीस ची भानगडच ठेवली नाही त्या पोलिसांनी, नाही का? तशा प्रकारे महाराष्ट्रात यावं असं अमलात वगैरे असं वाटतं? हो, महाराष्ट्रात कशाला, मी हिंदुस्थानची गोष्ट करतो. मी विचारलं एका राज्याची, मी देशाचे बोलतोय. देशात सगळीकडे असं यायला पाहिजे. तात्काळ महिलांवरच्या अत्याचाराला इमिजिएट उत्तर मिळालं पाहिजे आणि शिक्षा अशी घोर कठोरात कठोर शिक्षा की त्याची दहशत बसली पाहिजे. एखाद्या मनात घाणेरडा विचार आला एखाद्या स्त्रीकडे बघून काही करण्याचा, तर ती शिक्षा त्याला आठवली पाहिजे आणि तो इतकी दहशत असली पाहिजे, तेव्हाच ह्याच्यात काहीतरी बदल होईल, नाहीतर ह्याच्यात काहीही बदल होणार नाही. सध्या PMPL ने नागरिकांना चांगली सुविधा द्यायची याचा विडा तर उचलला आहेच, पण दुसरीकडे पोलीसही त्यांना पुरेपूर मदत करण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. आज सकाळी भोसरी येथे PMT बस स्टॉपवर अवैध रिक्षा चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ह्या आधी अशी कारवाई होत नसल्याने अवैध वाहनांचा सुळसुळाट वाढण्याचं चित्र दिसत होतं, पण काही दिवसापासून या ठिकाणी पोलिसांची नेहमी उपस्थिती असते आणि वाहनांवर कडक कारवाई करणेही चालू आहे. त्यामुळे आता अवैध वाहनांवर
आळा घालणे सोपे झाले आहेत. यामुळे नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी होताना दिसतोय. दिवसेंदिवस निर्भयाचं प्रकरण हे खूपच लांबणीवर जात असल्याचं दिसतंय. याचं कारण नेमकं काही समजू शकत नाहीये. अजून किती दिवस आमच्या भावनांची हेळसांड होणार असा निर्भयाच्या आईने कोर्टासमोर प्रश्न मांडलाय. मागील 8 वर्षापूर्वी झालेली निर्भया प्रकरणाचे आजतागायत निकाल लांबणीवर जात आहे. प्रत्येक वेळेस फक्त तारका देऊन सामान्य लोकांच्या भावनांसोबत हेळसांड केलं जात आहे असे सामान्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. मागील 8 वर्षापासून जतन करून ठेवलेल्या आरोपींना फाशी होणार की नाही असा मोठा प्रश्न निर्माण होतोय. काही वेळेस निर्भयाच्या आईला कायदेतज्ञ इंदिरा जयसिंग सारखे मोठी लोक त्या आरोपींना माफ करायचे सल्ले देत आहेत. यावरून नेमका काय अर्थ घ्यावा याचे संभ्रम नागरिकांना होतोय. यावेळेस 3 मार्च ही फाशीची शेवटची तारीख म्हणून घोषित केली आहे. पण ह्यावेळेस निराशा होणार नाही याची लोक आतुरतेने वाट पाहतात. पुणे नाशिक महामार्गावरील कळमगावच्या हद्दीत ट्रक आणि आयशर टेम्पोच्या धडकेत टेम्पो चालक राजकुमार आहेरकर हा ठार झाला असून वडील जगन्नाथ आहेर जखमी आहेत तर ट्रक चालक फरार आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगन्नाथ आहेरकर व त्यांचा मुलगा राजकुमार आहेरकर हे आयशर टेम्पो MH14GU9554 चिखली येथून माल घेऊन जळगाव येथे पोहोच करण्यासाठी जात होते. पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथील सहाणेमळा जवळ 1:15 सुमारास विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकची RJ09GB5303 याने आयशर टेम्पो जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील दादाभाऊ भालेकर, सोमनाथ भालेकर, साईनाथ भालेराव सुनील भालेराव व इतर ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस मदत करून टेम्पोत अडकलेले जगन्नाथ आणि राजकुमार यांना बाहेर काढले. ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला बोलून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच राजकुमार आहेर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले असून जगन्नाथ यांच्या पायाला व मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुणे नाशिक महामार्गावर अस्ताव्यस्त पडले होते. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात मंचर पोलिसांनी वाहन निष्काळजीपणे चालवून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. जगन्नाथ आहेर यांनी मंचर पोलीस ठाण्यात अपघाताच्या संदर्भात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश डावखर पुढील तपास करत आहेत. सध्याच्या 21व्या शतकात लहान मुलांना अनेक छंद असतात आणि सध्या तरी मैदानी आणि कसरतीचे खेळ न खेळता मुलांचा कल फक्त मोबाईल आणि बैठे खेळ खेळण्याकडे जास्त असताना दिसतोय. मात्र आर्यन पाठाडे हा असा मुलगा आहे ज्याला फक्त किकबॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल आणण्याचा छंद आहे. पाहूया आमच्या प्रतिनिधीने साधलेला हा खास संवाद. नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमानच्या मंचावर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण एक अशा आगळ्या वेगळ्या बालचमूला भेटणार आहोत ज्याने दिल्लीमध्ये झालेल्या किकबॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये पुण्यासाठी गोल्ड मेडल आणलेलं आहे. तर आपण आर्यन पठाडेच्या वडिलांशी बोलूया, राहुल पठाडे यांना. आर्यन हा असा खेळाडू आहे, 2 वर्षापासून तो किकबॉक्सिंग खेळतो. घरामध्ये तो खेळताना कुठं उडी मार किंवा कुठं भिंतींशी बॉक्सिंग कर म्हटलं की एक फिटनेस पण राहील आणि काहीतरी एक स्पोर्ट्स हवा आहे, तर स्पोर्टला जास्त महत्त्व दिलं जात नाही. मग ह्याला आत्तापासूनच स्पोर्ट्समध्ये टाकलं तर भविष्यात काहीतरी करेल असा विचार करून मी त्याला त्या क्लबमध्ये जॉईन केला. त्याच्यानंतर काही महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर ते त्याला मॅचला घ्यायला घेऊन गेले त्याला मॅचला, आणि मग तिथून पुढं तो मॅच खेळत राहिला आणि गोल्ड आणतच राहिला. पण त्याला संभाजी महाराज हे खूप आवडतात आणि त्याला माहिती आहे की संभाजी महाराज कुठलीही लढाई हरलेले नाहीत आजपर्यंत, त्याच्यामुळं तो न हरता जिंकत गेला आहे. एकतर पहिल्यापासून मी माझ्या मोबाईलमध्ये कधी गेमच ठेवली नाही, वाटायचं त्याला खेळावं, पण मी त्याला सांगायचो का अरे आर्यन गेम खेळल्यामुळं एकतर तुला चष्मा लागेल, तुझा फिटनेस जाईल, आणि फिटनेस गेल्यानंतर मग तुला पुढं खेळता पण येणार नाही व्यवस्थित. मोबाईलनं खेळता ते ऊस लाव, तू मासे पकड, शेळ्यांना चारा खायला घालतो, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला आवडतात. म्हटलं मग मोबाईल सोडून बाकी तू काही पण कर, फक्त मोबाईल खेळू नको. मग त्यांनी पण ते ऐकलं आणि त्याचे रिझल्ट्स आत्ता आपल्यासमोर आहेत सगळे. आपले जे लहानपणीचे खेळ होते त्याच्यातून जो आनंद खरा आपल्याला मिळायचा आणि तो मिळत होता तो खरा आनंद होता, हे मोबाईलमध्ये जो मिळतो तो खोटा आनंद आहे असं मला वाटतं. हो, ते मोबाईल मी माझ्यासमोर त्याला देतो आणि मी तो काय बघतो हे पण मी त्याच्यामध्ये बघत असतो आणि तो बघतो किकबॉक्सिंगच्या मॅचेस कशा होत आहेत बाहेर, इंटरनॅशनलसाठी कशा चालतात ते तो बघतो. इतर पॅरेंट्सला मी कळकळीची विनंती आहे माझी की खरंच तुम्ही मुलांना हे मोबाईलच्या गेम्स वगैरे जे देता की त्यांच्याकडे पर्सनली लक्ष द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडून मैदानी खेळ खेळून घ्या आणि मोबाईल इंटरनेट ह्या गोष्टी थोड्याशा कमी करा. पैसे त्यांच्या हातामध्ये 2 पैसे कमी द्या देताना. आपण आमप पैसा देतो त्याच्यानंतर मुलांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी सवयी लागतात
आणि मग त्यांचं ध्येय सुद्धा त्यांच्यासमोर राहत नाही कोणतं. आर्यन पठाडे हा मुलगा ज्याने अवघ्या वयाच्या 6 ते 7 वर्षातच किक बॉक्सिंग खेळाकडे वळला, ज्या वयात लहान मुले वेगवेगळी मस्ती करू पाहतात आणि विरंगुळा म्हणून खेळ खेळतात, त्या वयात आर्यनने किक बॉक्सिंगला निवडून त्याला आपली ओळख बनवण्याचं ठरवलं. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत लहान मुले आपले बालपण हरवून जात आहेत, त्याच दुनियेत ह्या सर्व गोष्टीपासून दूर राहून आर्यन आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुलांशी समजून सांगताना त्यांनी व्यवस्थित सांगितलं पाहिजे मोबाईलचा यूज किती करायचा किती नाही करायचा ते महत्त्वाचं आहे. कारण मी स्कूलमध्ये जाते तर मुलांचं बिहेवियर बघतीये. जी मुलं शक्यतो म्हणजे जास्त कार्टून वगैरे बघतायत किंवा मोबाईलचा जास्त यूज करतात, ते असे ॲग्रेसिव्ह झाले आहेत मुलं, म्हणजे त्यांना टीचर्स सांगतायत ते कळत नाही. ॲक्च्युली पॅरेंट्स आपल्या टीचर्सच्या भरोशावरती मुलांना पाठवतात स्कूलमध्ये. आपण सांगतो की आई हे चुकीचं आहे ना, मग आपण सांगायचं हो चुकीचं आहे, मग नको करूस. कारण सगळीच मुलं अभ्यासात हुशार असतात असं नाही, म्हणजे माझं पण तेच म्हणणं आहे की सगळ्यांनीच नंबर वन पाहिजे असं नाही. मी मुलांना माझ्या मुलाचं उदाहरण सांगते, माझा मुलगा मी माहिती आहे मला तो वीक आहे, पण म्हणून मी त्याला बर्डन नाही देते. तू अभ्यास कर थोडंसं, तुला फक्त आपल्याला जीवन जगता येईल एवढं कर, पण तू खेळात टॉप कर, तू थोडंसं इम्प्रूव्ह कर आणि तुला ज्यात इंटरेस्ट आहे. आता काही मुलं असतात ड्रॉइंगमध्ये इंटरेस्टेड आहे, मग त्याला सांगते तू ड्रॉइंगमध्ये इंटरेस्टेड आहे ना, ड्रॉइंग काय चांगलंच आहे किंवा खेळात ह्या गेममध्ये तू चांगला, मी त्याला स्वतः सांगते तू ह्या गेममध्ये चांगला आहे ना, तू त्याच्यावरती फोकस कर, फक्त अभ्यासात तू ॲटलीस्ट पासिंगपर्यंत ये, म्हणजे तुझ्या पॅरेंट्सला पण बरं वाटेल आणि आम्हाला तर अतिउत्तम आहे की आम्ही सगळ्यांना फोर्स नाही करत की तूच टॉप आला पाहिजे. तू गेम्समध्ये नाव केलं शेवटी स्कूलचं नाव होणार आहे आपल्या, पण ॲटलीस्ट तेवढं तरी तू कर, गेम्समध्ये तरी नाव कर किंवा ड्रॉइंगमध्ये नाव कर. क्लासमध्ये 2 तास असे टोटल दिवसात 4 तास प्रॅक्टिस करायचे. हो, फाईट असायचे क्लासमध्ये, मुलं असायचे आणि मग ते त्यांच्यासोबत सर फाईट लावायचे, म्हणजे काय चुकतंय ते कळायला. सगळे किक बॉक्सिंग एक सेल्फ डिफेन्स अशी गेम आहे असं सरांनी मला सांगितलेलं एकदा. तेव्हा मग मी सेल्फ डिफेन्स म्हणून गेलतो तिकडं, तर त्याच्यात मला पहिल्यांदा गोल्ड मेडल भेटलं तेव्हा जास्त काय नाही वाटलं. दुसऱ्यांदा जेव्हा महाराष्ट्रासोबत तो दुसरा मुलगा आला होता तेव्हा मला इंटरेस्ट यायला लागला त्या गेममध्ये. पहिलं मी त्याला बघितलं की तो कसा मारतो आहे काय करतो आहे, त्याच्यानंतर मग मी नंतर न थोड्या वेळा तो मला मारायला लागला, मग सर बोलले की नीट बघ आणि मग मार त्याला. मग त्यांनी किक जेव्हा मारली तेव्हा मी साईड दिली त्याला, आणि तेव्हा जेव्हा मी पोटात किक मारली तेव्हा तो मग नॉकआउट पडला, नॉकआउटला पडला मग तो मुलगा. तेव्हा मग मला त्यांचे ट्रिक्स कळायला लागले. काय नाही, परत डिस्ट्रिक्ट आणि त्या सगळ्या मॅचेस खेळायच्या, परत इंटरनॅशनल, कारण की ह्यावेळेस 2020-22 ऑलिम्पिक होती पण ती म्हणजे पुण्यातल्या मुलांना नाही घेतलं त्याच्यात. मला सगळ्यात जास्त अटॅक आवडतो कारण की डिफेन्स करत गेल्यावरती माणूस मागं सरकतो आणि त्या तथमीच्या बाहेर जातात आणि 9 पॉईंट्स मायनस पण होतात वरून, म्हणजे भीती पण वाटायला लागते अपोनंटची. ते मला आवडत नाही, मग त्याच्यामुळे मी डायरेक्ट आधी थोडी थोडी स्ट्राईड देतो आणि मग डायरेक्ट अटॅकला जातो, म्हणजे तो एकदा मागं गेल्यावरती मग काय वाटत नाही की असा साधा मुलगा येतो. डिफेन्सने काय होतं, एकतर हातात हाताला लागती किक्स, तो एकतर खालून पंचस मारू शकतो, अटॅक आता इथपर्यंतच येतो, पोट किंवा तोंड काही ना काहीतरी उघडं राहतंच, किंवा तो किक पण थायला मारू शकतो. मग तसं मग किक नुसतं थांबत गेलं तर त्याच्या पॉईंट्स पण प्लस भेटतात, त्याला चान्सेस पण जास्त भेटतात. मग ते मी करून देत नाही त्याला, मी साईड देतो आधी, नंतर न त्याला मारतो, परत साईड देतो, परत मारतो, असं करतो. किकला जास्त पॉईंट्स असतात, किक जर तोंडाला बसली ना तर 2 पॉईंट, इथं बसली तर 1, इथं बसली तरी 1, आणि जर उडी मारून किक तोंडाला बसली तर 3, इथं 2, इथं 1 आणि थाईजला 1. डीप स्टमक रोल्स, डीप्स 1500 मारतो, स्टमक रोल्स 50-100 असतात, परत मग स्किपिंग पण 1500 मारतो, परत मग सिटअप्स 400-500 असतात. ब्रेड आणि ते सगळं बेकरी प्रोडक्ट्स काहीच खात नाही. पहिल्या दिवशी सकाळी निघत होतो, रात्री म्हणजे रात्रीची फ्लाईट होती आमची, किंवा मी तिकडं हरलो तर मला कसं वाटेल. जेव्हा मी तिकडं गेलो मला पोरं म्हणजे खूप मुलं खूप खतरनाक होते, असे कसे पण मारायचे, स्पीड असायचा त्यांना भरपूर. मला अजून जास्त भीती वाटायला लागली, पण माझा अपोनंट
सहावीतला होता पहिल्याच, मला माहीत नव्हतं तो कितवीतला आहे. मग आमच्या दोघांची फाईट झाली, मग आमच्या दोघांची फाईट झाल्यावरती जेव्हा मी जिंकलो तेव्हा वाटलं की हा असं पाचवीतला किंवा की पाहिजे एवढ्याच वयाचा असेल. मग त्याला मी सॉरी बोलायला गेलो तर त्याला विचारले मी तू कितवीत आहेस असा, म्हणलं की मी सहावीत आहेस. त्याने त्याने मला पण विचारलं की तू कितवीत आहे, मी म्हणलं मी पाचवीत आहे. मग मी म्हणलो आता सहावीतले पोरांना मी हरवले, मग मी आता कशाला घाबरू, आता एवढे हार्डे गोल्ड मेडलसाठी मला जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे नव्हती थोडीशी असं वाटायला लागलेलं. तू एवढी एवढीशी प्रॅक्टिस केल्यावरती काय इंटरनॅशनलच्या मुलांना हरवशील. मग मी तेव्हा प्रॅक्टिस वाढवली, मग तेव्हापासून मला थोडंसं वाटायला लागलं. सर बोलले की ठीक आहे आता होऊ शकशील फाईट, नाही फक्त सर मारतात म्हणजे आता डिफेन्स खाली आला समजा तर मारतात, किक चुकली स्पीड लसला तरी मारतात कळायला नाही. म्हणून असं वाटत होतं की सरांनी मारायला नाही पाहिजे, फक्त सांगायला पाहिजे की चुकलंय असं. सरांना थँक्यू म्हणून की मला एवढं मारलं, आणि सरांनी मारल्यामुळं मला कसं झालं की अपुरटी किती पण मारलं ना काय सरांपासून कमीच लागायचं ना, कारण की सरांचा हात जास्त लागतो त्याच्यामुळे मग सवय झाली ती एवढं मार खाऊन खाऊन खाऊन. मग त्याच्यामुळे काहीच वाटत नव्हतं की असं एवढं मारतोय तो मला, त्याच्यामुळे मला काहीच नव्हतं वाटत. मग मी त्याला उगाच मारायचो अपोरेटला, सगळ्याचा राग काढायचो त्याच्यावरती अपोरेटवर. मी मोबाईल एकतर बघतच नाही कारण की मला आवडत नाही जास्त मोबाईल. त्यांनी पप्पा सांगतात की मोबाईल ले चष्मा लागतो, त्याच्यामुळे जास्त मोबाईल बघू नको. आणि टी व्हीमध्ये मी एकतर तो तालाजी बघितलाय, सुलतान ते दोन पिक्चर बघितलेत. आणि मला सगळ्यात जास्त ॲनिमल्स प्लॅनेट आवडतं, त्याच्यात मला जास्त तेच बघतो सगळ्यात जास्त ॲनिमल्स प्लॅनेट. सगळे मम्मी पप्पा खात नाही मुलं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल देतात. मग त्याला लहानपणीपासून अशी सवय लागते तर ते नाही द्यायला पाहिजेत. त्यांनी मागील आठवड्यात दिल्लीत पार पडलेल्या इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये जॉर्डनच्या प्रतिस्पर्धीबरोबर कमालीची लढत करून भारताच्या खात्यात गोल्ड मेडल नोंदवला. ह्याआधी देखील त्याने विविध ठिकाणी 13 गोल्ड मेडल मिळवलेत. एवढ्या लहान वयात ह्याने असे काहीतरी आणि तेही भारताचे प्रतिनिधित्व करणे सोपे नव्हते, पण त्याने ते करून दाखवले. या संदर्भात आर्यनच्या घरच्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही नाही, ते असंच व्यवस्थित करत राहा आणि नाव कमवा वडिलांचं, आणि अशाच मोठ्या मोठ्या ह्याच्यावर काय नाही असं असंच खेळत राहा आणि असंच मोठ्या ह्याच्यावर येत जा म्हणून आनंद वाटतो. तुम्हाला माहिती आहे का तो कोणता खेळ खेळतो? वाटलं होतं तो म्हणायचा आजी मी तुझ्याकडून मोठा होईन, तुला किती पैसे मी तुझ्याकडून जास्त आणेन बाबांपासून असं म्हणायचं मला. तो घरात तुमच्या बरोबर कसा असतो? चांगला असतो, बो सगळं सांगतो. अच्छा, तो तुम्हाला कधी दाखवतो का करून असं काय करतो तो बाहेर असं फायटिंग खेळतो घरात? हा माझ्या बरोबर करतो. तुमच्या बरोबर? हा असं बघ मारायला बघतो लात. अच्छा अच्छा, हाताने असं असं करतो बक्षी. हो का? हो. आता त्यांनी गोल्ड मेडल आणलं रिसेंटली म्हणजे आता दिल्लीहून, तर कसं वाटतं तुम्हाला? एकदम आनंद झाला. अम्बिशियस मुलगा आहे म्हणजे त्याने एकदा ठरवलं ना की तो ते करूनच दाखवतो. आता तो हेच ठरवून जायचा की नाही मी गोल्ड मेडलच घेऊन येणार, आणि तो गोल्ड मेडल घेऊनच यायचा कायम. म्हणजे आता आमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून असे फायटिंग वगैरे होत असते, तो खूप जोरात मारत व्हायला त्याच्या तापट मारली की त्याला लगेच लागतं. ते किकबॉक्सिंगला त्याला कितीही लागलं कितीही मारलं तरी त्याला रडू नाही येत, पण त्याला एक कानाखाली मारली की लगेच रडायला लागतं. हा भरपूर वेळा, पण तो किकबॉक्सिंग वगैरे नाही ट्राय करत कधी माझ्यावरती. म्हणजे त्याला वॉर्निंग वगैरे दिलेली आहे ना आधी त्याच्या सरांनी की त्याला मग मॅचेस वगैरे खेळून नाही देणार सर घरी असं काही ट्राय केलं तर. त्याच्यामुळे माझ्यावरती नाही कधी भारी वाटतं म्हणजे की एवढं लहान असून पण एवढं लहान वयात तो एवढं म्हणजे एवढे मस्त कामं करतो वगैरे. त्याची बहीण म्हणून ओळखलं जातं मला की तो इंटरनॅशनल खेळून आला आहे वगैरे, आणि त्याचे फ्रेंड्स पण म्हणजे असंच मला. हां, छान फील होतं म्हणजे माझा भाऊ असं प्राऊड आहे. विशेष म्हणजे त्याने जेव्हापासून किकबॉक्सिंग खेळायची सुरुवात केली तेव्हापासून एकदाही त्याने गोल्ड मेडल आणायचा विसरलं नाही. हे त्याला एक दैवी देणगी आहे असे त्याचे आई वडील बोलत होते. त्याचबरोबर आर्यनच्या कोचने सुद्धा त्याला कशाप्रकारे तयार केलं आणि त्यासाठी लागलेली मेहनत याबद्दल अनुभव व्यक्त केलाय.
आणि आर्यनच्या पप्पांचाही सपोर्ट आम्हाला खूप होता की ते म्हणले की सर आम्हाला याच्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, कारण की मार्शल आर्ट हे क्षेत्र असं आहे की सगळीच पोरं एकसारखी तयार नव्हत, प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने तयार होतो, काही लोक तर लवकर तयार होतात, काही लेट तयार होतात. ह्याच्यामध्ये आर्यन हा एक खूप कमी वेळामध्ये सर्वात जास्त ग्रीप, म्हणजे साधारण आत्तापर्यंत तो एक नॅशनल, दोन स्टेट आणि एक इंटरनॅशनल खेळला. बऱ्यापैकी सगळीकडे तो गोल्ड मेडल लिस्ट घेऊनच आहे. डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा तो आम्ही त्याला डबल इव्हेंटमध्ये खेळवला, डबल इव्हेंटमध्ये सुद्धा त्यांनी त्याची कामगिरी चांगली दाखवली. मग आम्ही स्टेट लेवलला ट्रायल बेसवर त्याला डबलला खेळवलं, तो तिथंही तेच केलं. मग आम्ही ट्राय केलं की चला म्हणलं आपण एक इंटरनॅशनलला ट्राय करू, एक इंडियामध्ये एवढा मोठा इव्हेंट पहिल्यांदा होतो आहे. आमच्या वर्ल्ड फेडरेशननी साधारण 1997 साली किक बॉक्सिंग गेम हा भारतामध्ये आला, 1997 नंतर ते 2020 पहिले इंटरनॅशनलची स्पर्धा घेण्याची परवानगी ही आम्हाला वर्ल्ड फेडरेशनने दिली, आणि त्यामध्ये सुरुवात ही इंडियानी खूप चांगली केली. महाराष्ट्र अव्वल स्थानावरती इंडियामध्ये आहे की सर्वात जास्त खेळाडू महाराष्ट्राचे खेळलेत, 117 खेळाडू, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे गोल्ड हे 42 गोल्ड आहेत, त्यामध्ये आपल्या आर्यनकडे स्वतःचे वैयक्तिक 2 गोल्ड आहेत त्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्राची सुरुवात म्हणजे फाईट स्टार्ट झाल्यानंतर लहान मुलांमध्ये गोल्ड मेडल घेणारा हा पहिला खेळाडू त्यामध्ये झाला तो. त्यामध्ये आमचे अध्यक्ष संतोष मात्रेही थोडं वैयक्तिक मॅचेसमध्ये गाईडलाईन्स करत असतात, थोडं लक्षही ते देत असतात चांगल्या खेळाडूंवरती. का तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असेच खेळाडूंची गरज आहे की जे उद्या आपल्या महाराष्ट्राचा झेंडा हा भारताचा सपोर्ट घेऊन इंटरनॅशनल लेवलला चांगल्या ठिकाणी घडवतील. तेलंगणामध्ये आमच्या आत्ता सप्टेंबरमध्ये नॅशनल झाल्या होत्या, त्यामध्ये त्याची खेळण्याची जी मुवमेंट होती, ज्या त्याचा जो एक आपण काय म्हणतो ॲक्टिव्हपणा होता, तो तिथे आम्ही कॅच केला होता. आणि आमच्या डोक्यामध्ये होतं की आम्हाला आधीच इंटरनॅशनलच्या मॅचेस होणार ह्या कन्फर्मेशन भेटल्या होत्या, तर आम्ही कोणालाही कन्फर्म केलं नव्हतं. आम्ही लास्ट मोमेंटला जानेवारी महिन्यामध्ये आम्ही जसं एक प्रस्ताव टाकला की आमच्याकडनं आमचे खेळाडू खेळतील, पण त्यामध्ये आम्ही स्मॉल एज ग्रुप आम्ही म्हणले पहिलं ट्राय करू आम्ही पाठवायचा. त्यामध्ये मग स्मॉल एजमध्ये आपल्या क्लबमधून पहिला म्हणजे आर्यनच खेळा, म्हणजे साधारण 2002 आपलं ASF कार्यरत आहे मार्केट आज पुण्यामध्ये. तर त्यामध्ये सर्वात कमी एजचा खेळणारा खेळाडू पहिलाच आहे आपल्याकडं, की जो 10-11 वर्षाच्या एजमध्ये जाऊन खेळून ते मेडल घेऊन येतो पहिल्या वजन गटामध्ये, ही पहिलीच गोष्ट आहे. आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल जेवढा आहे, म्हणजे तो अति नाही आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण कॉन्फिडन्स खूप छान आहे त्याचा. तो दाखवती नाही तुम्हाला की मी किती चांगला फायटर आहे, तो नर्वसही राहतो, पण त्यावेळेस ज्याचा तो गेम खेळतो तो उत्कृष्ट पद्धतीने खेळतो. तर एक इंटरनॅशनल लेवलचे प्लेअर खूप स्ट्रॉंग आहेत, आणि त्या लोकांना जर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपला मुलगा तेवढा कॉन्फिडन्स लेवल त्याचा तयार करायला लागतो. लेवलला आम्ही एक जसे कोच आम्हाला चांगल्या खेळाडूंची एक निवड करायची सवय, त्या लोकांसाठी आम्ही स्वतः फिरून स्पॉन्सरशिप करतो. आज सरांनी आम्हाला एक खेळाडूसाठी मदत केली ती, त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगून की अशा लेवलला जोपर्यंत चांगली लोकं आज मार्केटमध्ये आहेत की ते योगदान देत आहेत, तोपर्यंत आज नव्हते भारत सरकारला आपली जाग येईल आणि लवकरात लवकर आपल्या खेळासाठी साथ देतील. येस, ऑलरेडी एक कोड नंबर डिक्लेअर होतो त्या खेळाडूचा, तो ज्या ज्यावेळेस खेळायला जाईल त्यावेळेस त्याला त्या कोड नंबरवरतीच त्याला तिथं ओळखलं जातो वरती. आता पहिली सुरुवात तर एक झाली इंडियामध्ये, आता आमचं टार्गेट इंडियाच्या बाहेर आहे, तर तसं आम्ही थोडंसं आता वर्कआउट बाकीच्या गोष्टी डिपेंड करून मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जी मॅच ज्या स्कूल एक्झाम असेल किंवा बाकीच्या स्कूल गेमच्या मॅचेस असतील याच्यानंतर आम्हाला त्या गोष्टीकडे फोकस करणं गरजेचं आहे. तर ह्यापुढेही आर्यनने असेच त्याच्या आयुष्यामध्ये यश संपादन करावं आणि असंच आपल्या भारताचं प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे करावं ह्यासाठी दिनमान मंचाकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 6,628 कोटीचा अर्थसंकल्प सादर. इंदोरीकर महाराजांना पिंपरी चिंचवड शहरात समर्थन, मोशीमध्ये कीर्तनाचे आयोजन. आणि धोरणात्मक निर्णय घेताना राजकारण करायचे नाही, अशोक चव्हाण यांचे वक्तव्य. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.